सिंधुदुर्गच्या प्रवासात सावंतवाडीला जाऊन जर लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध असलेली चितारळी पाहिली नाही तर तुमची भटकंती अपूर्ण राहील. इथल्या सुप्रसिद्ध लाकडी खेळण्यांचा इतिहास व परंपरा फार जुनी आहे. पांगारा झाडाच्या लाकडापासून फळ बनवायची कला फार अनोखी आहे. आजूबाजूच्या रानांमधून सहज उपलब्ध होणारे झाडांचे उंडके पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने भिजून आणि वर्षभर उन्हात वाळून वजनाला हलके होतात आणि यानंतर खेळणी बनवणाऱ्या या कारागिरांचं खरं काम सुरू होतं. छोट्या छोट्या हत्यारांनी हे कुशल कारागीर या ओंडक्यांचं रूपांतर आंबा, केळी, काजू अशा सुबक फळांमध्ये काही मिनिटातच करतात. लाकडाची नासधूस न होऊ देता वेगवेगळ्या हत्यारांनी अगदी कमी वेळात फळ बनवायचं हे कौशल्य खरंच वाखाणण्याजोगं आहे. सावंतवाडीच्या परिसरात या कारागिरांचं पिढ्यानपिढ्या वास्तव्य आहे. कुशलतेने बनवलेल्या या फळांना नंतर सुबक रंगांनी रंगवलं जातं. ताटांमध्ये टोपलीत मांडून ठेवलेली ही फळं इतकी खरी वाटतात की कुणालाही ती पटकन उचलून तोंडात टाकण्याचा मोह व्हावा. या फळांबरोबरच सावंतवाडीची लाकडी खेळणीही प्रसिद्ध आहेत. आजही या खेळण्यांमध्ये शहरातून गायब झालेली परंतु अजूनही ग्रामीण जीवनाचा भाग असलेली सुंदर खेळणी आपल्याला बघायला मिळतात. नवविवाहित वधूला आजही ही खेळणी आणि फळं लग्नात भेट देण्याची इथे प्रथा आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ही खेळणी हाताने तयार केली जायची परंतु आजकाल मागणी वाढल्यानं मशीनचाही वापर खेळण्यांच्या या कारखान्यांमधून सुरू झाला आहे. परंतु तरीही मशीनवर वेगळेवेगळे आकार बनवणं, त्यांची कटाई, कोरीव काम व रंगकाम हे सगळं कारागीरच करतात. या खेळण्यांना लाखेच्या रंगांनी रंगवायची प्रथा आहे. लाखेचे हे रंग खूप सुंदर असतात आणि वर्षानुवर्ष टिकतात. परंतु आजकाल कृत्रिम रंगांचाही वापर केला जातो. वुडवर्क पेंटिंग ही कला सुद्धा इथल्या परंपरेचाच भाग आहे. या कलेत पुष्कळसे खेळ आणि इतरही लाकडी वस्तू बनवल्या जातात. चहाचे कप, रेस्टर्स, दागिन्यांच्या पेट्या अशा अनेक गोष्टी इथं बनवल्या जातात. चितारळीतून फेरफटका मारत असताना रंगीबेरंगी लाकडी खेळणी आणि इतर वस्तूंनी ही दुकानं अगदी ओसंडून वाहत असतात. काय मिळत नाही इथे? देवतांच्या लाकडी मूर्ती, लाकडी पोळपाटं, स्वयंपाकघरातील आधुनिक उपकरणं, शोभिवंत घड्याळं, विंटेज कार्स, अगदी हुबेहूब दिसणाऱ्या पक्ष्यापासून ते आधुनिक आभूषणांपर्यंत प्रत्येकाला जे जे हवं ते सर्व सावंतवाडीच्या या चितारळीत अगदी वाजवी किमतीत मिळतं. अतिशय बारकाईनं हळुवारपणे काम करणारे इथले हरहुन्नरी कारागीर प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आजही तेवढ्याच उत्साहानं ही सावंतवाडीची लाकडी खेळण्यांची कला जिवंत ठेवत आहेत.